राम राम मंडळी, तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा आय लव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आलो आहोत एका बातमीचा शोध घेत, त्याचा मागोवा घेत थेट चंदनपुरी या ठिकाणी आलेलो आहोत. मालेगाव या ठिकाणावरील चंदनपुरी अर्थात बाणूआईचे गाव तुम्ही माझ्या मागं बघू शकतात की चंदनपुरी मातोश्री प्रवेशद्वार ग्रामपालिका चंदनपुरी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि बातमी आहे चंदनपुरातून महाराष्ट्राचे आद्य दैवत खंडेराव यांचा साक्षात्कार झाल्याची बातमी व त्याचबरोबर बानुआई व खंडेराव वास्तव्य करत असल्याच्या पाऊलखुणा या ठिकाणी सापडलेल्या आहेत. तर पाहूयात या पाऊलखुणा नेमकं आहेत तरी काय आणि या पाऊलखुणा याबाबतचा साक्षात्कार नेमकं झाला तरी कुणाला, नेमकं हा साक्षात्कार काय आहे, या साक्षात्कारातील ठिकाण, सांगितलेली गोष्ट, त्याचबरोबर पाऊल खुणा या नेमकं आहेत तरी काय, हे संपूर्ण चित्र मी तुम्हाला चंदनपुरीमध्ये दाखवणार आहेत. आणि चंदनपुरीमध्ये सध्या प्रचंड प्रमाणात गर्दी, भाविकांची रीग या ठिकाणी लागलेली आहे आणि याच पाऊलखुणा मी तुम्हाला दाखवणार आहेत. चला तर मग माझ्याबरोबर चंदनपुरातील या खंडेरावांच्या पाऊलखुणा बघूया. चला माझ्या मागे चाललेलो आहोत गिरणा नदीच्या मध्याकडे. गिरणा नदी जी की अगदी चंदनपुरातून वाहते आणि याच नदीमध्ये त्या पाऊलखुणा ज्या की महाराष्ट्राचे आद्य आराध्य दैवत खंडेराव महाराज यांनी पुण्याच्या एका गृहस्थ वाघ नावाच्या गृहस्थाच्या स्वप्नात येऊन साक्षात्कार देऊन याच नदीमध्ये पौराणिक कथांप्रमाणे जे की आख्यायिका आहेत की खंडेराव महाराज हे बाणाईला भेटण्यासाठी, त्याचबरोबर बाणाईच्या 700 मेंढ्या याच ठिकाणी मारल्या गेल्याच्या खुणा, त्याचबरोबर खंडेराव महाराज या ठिकाणी बाणाईला भेट देण्यासाठी आले असता त्यांनी त्यांच्या घोड्याच्या टापा, त्याचबरोबर बाणाईने पूजा करत असलेले शिवलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सध्या परिस्थितीत या शिवलिंगाची पूजा, त्याचबरोबर खंडेराव महाराजांनी जो घोडा खुंटीला बांधला होता ती खुंटही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर घोड्याच्या टाप्यांच्या पाऊलखुणाही आपल्याला पाहायला याच ठिकाणी मिळतील. सध्या तरी या बातमीमुळे सर्व महाराष्ट्रभर दूरवर ही बातमी पसरताच अनेक खंडेरावाचे भक्त या ठिकाणी दूरदूरून येत आहेत. याच त्या पाऊलखुणा ज्या की श्री वाघ यांच्या स्वप्नात येऊन खंडेराव महाराज यांनी साक्षात्कार दिला आणि या ठिकाणाला प्रकाशित केलेला आहे, ही ती पिंड आहे ज्या ठिकाणी बाणाई माता या पूजा करत असत व आराध्याला प्रसन्न श्री खंडेराव महाराजांना त्यांनी प्रसन्न केले होते अशी आख्यायिका आपल्या सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेली आख्यायिका. परंतु अप्रकाशित असलेला नदीतील हा भाग आजच खऱ्या अर्थानं या सर्वाच्या माध्यमातून, या स्वप्नाच्या माध्यमातून, साक्षात्काराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आता पसरत आहे आणि खूप अशा लोकांच्या रांगा या ठिकाणी दर्शनासाठी लागलेल्या आपण बघू शकतो. दूरदूरवरून जसं की यात्रेचं स्वरूप सध्या या ठिकाणी आलेलं आहे, खूप लोक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि जय मल्हारचा जयघोष करत आहेत.